झाले आणि निवडणुकीला आम्ही महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकलो आणि जनतेच्या मनातलं सरकार आता स्थापन होईल आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या 2.5 वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्या 2.5 वर्षाची खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगायचो भाषणामध्ये, पोच पावती जनता देईल. आणि 2.5 वर्षाच्या कामाचे जे महाविकास आघाडीने कामं थांबवली होती, प्रकल्प थांबवले होते, ते आम्ही वेगाने गतिमानतेने पुढे नेले आणि त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घातली. आज कल्याणकारी योजना जर आपण पाहिल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि इतर ज्या काही योजना आहेत, म्हणजे मुलींचं शिक्षण असेल, वयोश्री योजना असेल, शेतकऱ्यांच्या योजना असतील, अशा योजना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये किती वर्ष तुम्ही पत्रकारिता करताय, तुम्ही देखील एकदा त्याचा अभ्यास करा की आतापर्यंतच्या इतिहासात कधीही न झालेली कल्याणकारी योजनांचा निर्णय महायुतीच्या सरकारने अवघ्या 2.25 वर्षात घेतला. हा इतिहास आहे आणि या योजना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिल्या जातील. आणि मला विश्वास होता की आम्ही केलेला विकास, आमचा अजेंडा विकासाचा होता आणि आम्ही केलेल्या कल्याणकारी योजना, आम्ही म्हणायचो सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार, गोरगरिबांचं सरकार. मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलो म्हणून मी गावी येतो, कारण गावी मला आलं की एक वेगळा आनंद मिळतो, माझ्या लोकांमध्ये येतो, लोक भेटतात, माझी शेती आहे, शेतीकडे जातो आणि हा वेगळा एक आनंद मला या ठिकाणी समाधान मिळतं. म्हणून मी देखील एक गरीब परिवारातून, शेतकरी परिवारातून आलो म्हणून मला याची जाणीव आहे, गरिबीची जाणीव आहे, सर्वसामान्यांच्या परिवाराची जाणीव आहे. म्हणून आम्ही ज्या योजना केल्या त्या योजनांचा सर्वसामान्य लोकांना त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही फायदा झाला. आणि म्हणून एक आम्ही एक म्हणाल तर इकोसिस्टीम तयार केली प्रत्येक परिवारातल्या माणसाला, मग त्याचा मुलीचा जन्म झाला, मुलगी असेल, लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, युवा प्रशिक्षण स्टायपंड आणि शेतकऱ्यांच्या योजना, या सगळ्या, म्हणजे लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ, या सगळे आमचे जे आहेत, ह्या सगळ्यासाठी आम्ही केल्यानंतर लोकही म्हणायला लागले आपलं सरकार लाडकं सरकार. आणि मला विश्वास होता की या निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळेल. आम्ही ज्या योजना केल्या त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं आणि तसंच्या तसं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मेजॉरिटीने महायुतीला जे यश मिळालं ते कधीच मिळालं नाही. खूप मोठ्या प्रमाणात अशी मागणी आहे की तुम्ही मुख्यमंत्री व्हावं, अशा प्रकारची खूप मागणी आहे, नेमकं काय ठरलंय याचीही उत्सुकता नाही? यामध्ये बघा, साहजिक आहे, जनतेच्या मनामध्ये मी जे काम केलं, मुख्यमंत्री, जनतेचा मुख्यमंत्री, मी कॉमन मॅन म्हणून जे काम केलं, मी म्हणायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नुसतं नाही तर कॉमन मॅन, आणि कॉमन मॅन समजून मी काम केल्यामुळे कॉमन मॅनच्या ज्या अडचणी आहेत, दुःख आहेत, ते मी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे साहजिक आहे लोकांची भावना, पण आणि त्याबरोबर मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या, माझे दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत होते, सर्व सहकारी सोबत होते आणि मिळालेले यश हे अतिशय प्रचंड आहे. आणि यामध्ये मी म्हणूनच याच्यामध्ये कोणाचाही संभ्रम नको म्हणून मागच्या आठवड्यामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेतली. आपल्याला माहित आहे की यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमितभाई शाह गृहमंत्री, भाजपचे अध्यक्ष आणि या सर्व निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाबाबतचा. तो मी सांगितलं त्याला पूर्ण शिवसेनेचा पाठिंबा आहे, माझा पाठिंबा आहे. त्यामुळे आता कुठं काही असं किंतु परंतु कोणाच्याही मनामध्ये नसावा. शेवटी मी मनमोकळेपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून माझा निर्णय मी घेतलाय. सभापतीपद पाहिजे म्हणून एकनाथ शिंदेचे हे पहा, याच्या बाबतीत चर्चा होईल, आता चर्चा होईल, चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील, बऱ्याचशा गोष्टी सुटतील आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी, त्या लोकांना ज्या काही आम्ही कमिटमेंट केलेल्या आहेत, त्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंबहुना ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत, ही बांधिलकी आम्हाला जपायची आहे.
सगळ्यात महत्वाचं मला काय मिळालं, कुणाला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान केलेलं आहे, मतांचा वर्षाव केलाय. आता त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने जे देण्याचा प्रयत्न होणार आहे, त्यामुळे यामध्ये लोकांच्यासाठी जे करायचं आहे ते आम्ही करणार आहोत. उपमुख्यमंत्रीपदासाठी श्रीकांत शिंदेचं नाव समोर येते आपल्या गटाकडनं, ही गोष्ट खरी आहे का? नाही बघा, चर्चा अजून सुरू आहे. चर्चा खूप, आता तुम्हीच चर्चा करत असता पत्रकार, तुमच्या चर्चा खूप जास्ती असतात. त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो मी, तुम्हाला एकच सांगतो, या सर्व चर्चा आहेत. आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे, दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची, आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा. बघा, आमच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, या जनतेने आम्हाला भरभरून दिलेला आहे. जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली, सरकार म्हणजे एवढी मेजॉरिटी दिली, आता चांगलं सरकार स्थापन व्हावं, जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार. आणि आम्हाला जनतेबरोबर आम्ही उत्तरदायित्व आहोत. त्यामुळे लोक काय बोलतात, विरोधक काय, आता विरोधकांना काय काम राहिलंय का, काय राहिलंय बाकी? आता जे काय, आता ईव्हीएम म्हणजे, आता याच्यामध्ये मी एकच तुम्हाला सांगतो की आमच्यामध्ये कुठलाही काही समन्वयाचा अभाव नाही, समन्वयाने काम सुरू. मी तर माझी जाहीर भूमिका परत परत मला मांडण्याची गरज नाही. मी तर बुधवारी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात सगळी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे. आणि लोकांना आता काय, विरोधकांना काम नाही, विरोधी पक्षनेताही होता येत नाही, एवढी देखील संख्याबळ नाही, एवढं भरभरून प्रेम लोकांनी दिलंय. त्यामुळे आता ईव्हीएम आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा चालू आहे. बघा, झारखंडमध्ये ते जिंकले तेव्हा काही ईव्हीएम चांगलं होतं का, आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये ते जिंकले तेव्हा काही ईव्हीएम चांगलं होतं. आता पण लोकसभेचं एक त्यांचा माणूस जिंकलाय या सर्व निवडणुकीत, पोटनिवडणुकीमध्ये. त्यामुळे कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये असेल, झारखंडमध्ये असेल, यामध्ये ते विरोधी पक्षाला देखील यश मिळाले. त्यामुळे ही लाडक्या बहिणींनी एक आणि सर्वांनीच, लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग याच्यामध्ये, या विजयामध्ये आहे. आणि लाडक्या भावांना त्यांनी भरभरून प्रेम दिले, लाडक्या भावांनी आम्हाला प्रेम दिले, लाडक्या शेतकऱ्यांनी दिले, सर्वांनी, या सर्वांच्या एकजुटीच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे हे सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी झाले. त्यामुळे मेरी तबियत अच्छी है, मैं यहां पर आया था रेस्ट करने के लिए. अभी बहुत काफी भागदौड़ हो गई चुनाव में. मैं एक एक दिन में आठ आठ दस दस सभा ली थी, और मैंने कोई अभी तक मेरे दो ढाई साल के कार्यकाल में छुट्टी बिट्टी कोई मनाता था नहीं. मैं यहां भी आता हूं, यहां भी जनता दरबार होता है, लोग आते हैं. अभी भी लोग आए मेरे को मिलने काम के बहाने. वो यहां आने के बावजूद भी मुझे लोगों से मिलना है, मिलता हूं मैं लोगों को. और मेरी तबीयत थोड़ी खराब थी, अभी ठीक हूं. और मुझे एक ही है कि ये सरकार जो है ये जनता की आवाज वाली सरकार है. जनता को जैसे सरकार चाहिए वैसे सरकार मिलेगा. मैंने बुधवार के दिन पूरी तरह मेरी भूमिका स्पष्ट की हुई है.